आणि आता ही गुजरातमधली गांधीनगरमधली दृश्य आपण बघतोय. अहमदाबादमधली पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी पोहोचलेले आहेत. अमित शहा यांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे. गांधीनगरमधनं पुन्हा एकदा अमित शहा आहे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत. थोड्या वेळापूर्वीच त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आणि यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी गुजरातच्या अहमदाबादमध्ये पोहोचलेले आहेत. या ठिकाणी ते आज आपला मतदानाचा हक्क बजावतील. गांधीनगर भाजपसाठी कायमच ही जागा प्रतिष्ठेची राहिलेली आहे. लालकृष्ण अडवाणींनंतर आता अमित शहा या जागेवरनं निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. अहमदाबादमधनं नरेंद्र मोदी लाईव्ह ही दृश्य आपण बघतोय. गुजरातच्या अहमदाबादमधनं नरेंद्र मोदी पोहोचलेले आहेत. आता ते मतदानाचा हक्क बजावते. अमित शहा यांनी नरेंद्र मोदी यांचं स्वागत केलेलं आहे. गुजरातच्या गांधीनगरमधनं पुन्हा एकदा अमित शहा हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये. यावेळेला अमित शहा यांनी मोठ्या परखानं विजय मिळवण्याचा निश्चय केलेला आहे आणि ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत. थोड्या वेळापूर्वीच ते आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी या ठिकाणी अहमदाबादमध्ये पोहोचले आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. नरेंद्र मोदी उपस्थितांना अभिवादन करताना, त्यांचं अभिवादन स्वीकारताना आपल्याला बघायला मिळत आहेत. गुजरातच्या अहमदाबादमधली ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय. नरेंद्र मोदी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. गुजरातच्या अहमदाबादमधली ही लाईव्ह दृश्य. पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पोहोचलेले आहेत. गांधीनगरमधनं यावेळेला पुन्हा एकदा अमित शहा हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत. खरं तर मोठा काळ या ठिकाणी लालकृष्ण अडवाणी हे या ठिकाणचे खासदार होते. 1998 पासून 2014 पर्यंत लालकृष्ण अडवाणी यांनी सातत्यानं इकडची निवडणूक जिंकलेली होती आणि आता त्यानंतर अमित शहा या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. गांधीनगरमधनं पुन्हा एकदा ते निवडणुकीला सामोरे जात आहेत आणि यावेळेला मोठ्या फरकानं ही निवडणूक जिंकण्याचा मानस हा अर्थातच अमित शहा आणि भाजपनं केलेला आहे आणि नरेंद्र मोदी या ठिकाणी मतदानासाठी पोहोचलेत. त्याची ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय थेट अहमदाबादमधून. गुजरातच्या अहमदाबादमधली ही लाईव्ह दृश्य. नरेंद्र मोदी हे मतदान करण्यासाठी पोहोचलेले आहेत. आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी गुजरातच्या अहमदाबादमध्ये पोहोचलेले आहेत. या ठिकाणी गांधीनगरमधनं अमित शहा हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. जवळपास 7:15 वाजताच्या सुमारात अमित शहा हे अहमदाबादमध्ये पोलीस बूथवरती पोहोचले. त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ते त्या ठिकाणी दाखल झाले आणि त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अहमदाबादमध्ये पोहोचलेले आहेत. ते आपला मतदानाचा हक्क बजावणार. गुजरातच्या अहमदाबादमधली ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय. थोड्याच वेळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत आणि यावेळेला उपस्थितांना नरेंद्र मोदी अभिवादन करताना आपण बघतोय मोठ्या संख्येनं या ठिकाणी नागरिक हे नरेंद्र मोदी यांची एक झलक पाहण्यासाठी, त्यांना अभिवादन करण्यासाठी आपल्याला रस्त्याच्या दुतर्फा उभे असल्याचं बघायला मिळतं. आणि त्यातल्याच एका नागरिकासाठी नरेंद्र मोदी हे स्वाक्षरी करताना दिसत आहेत. लाईव्ह दृश्य अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी मतदान करण्यासाठी निघालेत आणि त्यांना हा नागरिकांचा प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतो. गुजरातच्या अहमदाबादमधली लाईव्ह दृश्य आहेत. गांधीनगरमधनं अमित शहा हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत आणि नरेंद्र मोदी या ठिकाणी मतदान करण्यासाठी पोहोचले. जनतेला अभिवादन करताना नरेंद्र मोदी आपल्याला बघायला मिळतात. खरं तर नरेंद्र मोदी हे पोलिंग बूथपर्यंत ज्या रस्त्यानं जात आहेत त्या रस्त्याच्या दुतर्फा आपल्याला जनतेची गर्दी बघायला मिळते. नरेंद्र मोदी यांना अभिवादन करण्यासाठी लोक जमलेले आहेत आणि नरेंद्र मोदीसुद्धा जनतेचं अभिवादन स्वीकारत आहेत, त्यांना अभिवादन करतायत. गुजरातच्या अहमदाबादमधली ही लाईव्ह दृश्य आपण बघतो. काही वेळापूर्वीच
अमित शहा यांनी या ठिकाणी त्यांचं स्वागत केलं आणि त्यानंतर भाजपचे स्थानिक नेतेसुद्धा अमित शहा आणि त्यासोबतच नरेंद्र मोदी यांचं स्वागत या ठिकाणी करत आहेत. गुजरातच्या अहमदाबादमधली ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय पुढारी न्यूजवर. देशभरामध्ये तिसऱ्या टप्प्यातलं मतदान पार पडतं आहे आणि या निमित्तानं या ठिकाणी नरेंद्र मोदी यांचं आज मतदान होत आहे गांधीनगरमध्ये. गुजरातच्या गांधीनगरमधली ही लाईव्ह दृश्य आणि याचविषयी अधिक बोलूयात. शिवाजी काळे आपले प्रतिनिधी फोन लाईनवरनं आपल्यासोबत आहेत. शिवाजी, गांधीनगर भाजपसाठी कायमच महत्त्वाचा राहिलेला मतदारसंघ, यावेळेला सुद्धा याचं महत्त्व अधिक आहे कारण अमित शहा स्वतः पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणामध्ये गांधीनगरमधनं उतरलेले आहेत आणि नरेंद्र मोदी आता मतदानासाठी पोहोचले. तसं जर पाहिलं तर गांधीनगर हा भाजपचा बालेकिल्ला आहे आणि या ठिकाणाहून लालकृष्ण आडवाणी देखील उमेदवार राहिलेले आहेत, आपण आतापर्यंत पाहत आलेलो आहोत. आणि या ठिकाणाहून जर आपण पाहिलं तर अमित शहा यांच्या विरोधात महिलेला काँग्रेसने कॅन्डिडेट केलेला आहे आणि गेल्या वेळेस देखील मोठ्या फरकानं या ठिकाणावरून अमित शहा हे निवडून आले होते. तसं जर पाहिलं तर गुजरातमधून आज गृहमंत्री अमित शहा, मनसुख मांडवीय हे देखील मैदानात आहेत आणि त्यानंतर जर आज हे मतदान होत आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या मतदानाचा हक्क या ठिकाणी बजावताना आपल्याला पाहायला मिळतात, त्यासाठी थेट ते दिल्लीवरून या ठिकाणी दाखल झालेले आहेत. अमित शहा यांच्या विरुद्ध सोनल रमण भाई पटेल यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी पोहोचलेले आहेत. मोठा जनसमुदाय त्यांच्या स्वागतासाठी आपल्याला पाहायला मिळतोय. गेल्या 30 वर्षापासून या जागेवरती भाजपची कब्जा आहे, ते निवडून येताना आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. 1989 पासून ही जागा भाजपकडे आहे. 2019 पहिल्यांदाच अमित शहा या ठिकाणावरून लोकसभेच्या निवडणुकीमध्ये निवडून आलेले आहे. या ठिकाणचे ज्या उमेदवार आहेत त्याचं महाराष्ट्राशी बऱ्यापैकी नातं मानलं जातं. महिला उमेदवार सोनल रमणभाई पटेल ह्या महाराष्ट्रामधील पश्चिम महाराष्ट्रातील महाराष्ट्राच्या प्रभारी आहेत, मुंबईच्या देखील त्या प्रभारी आहेत, गुजरात महिला काँग्रेसच्या त्या अध्यक्ष आहेत. त्यांना या ठिकाणावरून उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि अमित शहा यांच्यासाठी ही लढाई फारशी अवघड नाही असं बोललं जात आहे. तसंच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी पोहोचल्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांचा जनसमुदाय या ठिकाणी पाहायला मिळतोय. अहमदाबादमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नारे देण्यात आलेले आहेत आणि आता आपण हे दृश्य पाहू शकतो की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता मतदानासाठी पोहोचलेले आहेत. त्यांनी त्यांची पर्ची जी आहे ती निवडणूक अधिकाऱ्यांना दाखवलेली आहे आणि ही लोकशाहीची आपण ज्याला सौंदर्य म्हणतो हे लोकशाहीचं सौंदर्य आहे. लोकांमधून थेट निवडून जाणं, पंतप्रधान असो किंवा कोणी असो सर्वांना मताचा समान अधिकार आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी मतदानासाठी पोहोचलेले आहेत, त्यांच्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि अधिकारी त्यांना कोणतीही विशेष ट्रीटमेंट न देतात ते रांगेत उभे राहून मतदानाचा हक्क जो आहे ते बजावताना या ठिकाणी पाहायला मिळतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचं जे आयडेंटिटी कार्ड आहे ते देखील सोबत आणलेले आहे, ओळख मतदान पत्र जे आहे ते देखील सोबत आणलेलं आहे आणि ती पर्ची घेऊनच पंतप्रधान नरेंद्र मोदी आता मतदानासाठी पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यांच्या बरोबर भाजपचे इतर नेते आपल्याला पाहायला मिळतात. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रांगेत जाऊन मतदान करतायत, त्या ठिकाणी त्यांचं जे मतदान यादीत नाव आहे त्या ठिकाणी त्यांनी सही केलेली आहे आणि आता ते आपला मतदानाचा हक्क जो आहे ते बजावताना पाहायला मिळतील आणि त्यांच्या हाताला म्हणजे नियमाप्रमाणे शाही लावण्यात आलेली आहे. शाही लावल्यानंतर त्यांना जी पर्ची देण्यात आलेली आहे ती देखील आहे. त्यांच्या मागे जर आपण पाहिलं तर रांगेमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील आहेत आणि आता आपण ही दृश्य पाहतोय की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मतदान करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि नरेंद्र मोदी आता हे मतदान केल्यानंतर माध्यमांशी काही बोलतायत का हे देखील आपल्याला पाहणं महत्वाचं आहे. तिसरा टप्पा आहे, तिसऱ्या टप्प्यामध्ये गुजरातमध्ये मतदान होत आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातमधून येतात. गेल्या निवडणुकीच्या वेळेस गुजरातमधून भाजपच्या सर्वची सर्व जागा निवडून आल्या होत्या. यावेळेस पाटीदारसह राजपूत समाजाचं मोठं आंदोलन आपल्याला पाहायला मिळालं होतं. त्यामुळे यामध्ये पुन्हा एकदा भाजपला यश मिळतंय का हे पाहणं महत्वाचं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी बाहेर पडतायत. गुजरातमधील 25 जागा आहेत आणि या सगळ्याचा विचार करता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ठिकाणी मतदान केलेलं आहे आणि मतदान केल्यानंतर त्यांनी उपस्थित मतदारांना हात जोडून अभिवादन देखील केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आता बाहेर पडतायत. मतदान झाल्यानंतर त्यांच्यासोबत
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणून बाहेर पडल्यानंतर माध्यमांशी काही संवाद साधतात का हे देखील पाहणं महत्वाचं आहे. कारण या निवडणुकीमध्ये 25 जागा गुजरातमधून येतात आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा या ठिकाणी करिश्मा पंतप्रधान 2014-2019 ला गुजरातमध्ये पाहायला मिळाला होता. 25 ज्या जागा आहेत त्या सर्वची सर्व या ठिकाणी निवडून येतात. 26 जागा आहेत खरं तर पाहिलं तर सुरतमध्ये, मात्र बिनविरोध निवडणूक झाल्यामुळं भाजपचं पहिलं खातं सुरतमधून उघडलेलं आहे आणि त्यामुळं 25 जागांवरती आज मतदान जे आहे या ठिकाणाहून पार पडताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तसं जर पाहिलं तर 95 जागांवरती देशामध्ये निवडणूक पार पडत आहे तिसऱ्या टप्प्यासाठी. मात्र ज्या दोन जागा आहे, एक सुरत आणि जम्मू काश्मीर मधील एक जागा, या ठिकाणी जम्मू काश्मीरमध्ये हवामानाच्या बदलामुळं की 6व्या टप्प्यामध्ये मतदान होणार आहे, त्यामुळे 93 जागेवरती आज हे मतदान पार पडत आहे. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लोक जनसमुदाय आपल्याला पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी मतदान केल्यानंतर बाहेर जनतेशी अभिवादन केलेलं आहे आणि आता मोदी या ठिकाणावरून बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि यानंतर माध्यमांशी काही संवाद न साधलेला नाही. मात्र आता मोदी या ठिकाणाहून निघालेले आहेत. त्यांनी आपला मतदानाचा हक्क जो आहे तो बजावण्यात आलेला आहे. मिशन स्कूल आहे अहमदाबादमध्ये, या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला मतदानाचा हक्क जो आहे तो बजावलेला आहे. अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आणि त्यानंतरची दृश्य आपण बघतोय. उपस्थितांना नरेंद्र मोदी हे या ठिकाणी अभिवादन करतायत आणि एक प्रकारे आपल्या मतदानाची खूण दाखवून मतदान करण्याचं आवाहन करतायत. अहमदाबादमधली ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय. काही वेळापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि त्यानंतरची ही दृश्य.